रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण शब्दांच्या जातीमधील सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार सविस्तरपणे अभ्यासणार आहे. सर्वप्रथम शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकार आहेत, त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्दाचे चार प्रकार आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्दांचे सुद्धा चार प्रकार आहे, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हा सर्व भाग आपण पाहिलेला आहे. त्यापैकी आज आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार अभ्यासणार आहे. प्रथम आपण सर्वनाम म्हणजे काय ते पाहू. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. अतिशय सोपी व्याख्या आपण या ठिकाणी पाहत आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदाहरण दिल्यानंतर सर्वनाम हा भाग अधिक आपल्या लक्षात येईल. एक परिच्छेद पहा. माझे नाव रवी आहे. रवी 10व्या वर्गात आहे. रवीच्या मित्राचे नाव विजय आहे. रवी आणि विजय उद्या सहलीला जाणार आहे. या परिच्छेदामध्ये आपण प्रत्येक वेळेस नामाचा उल्लेख करतो का? या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये माझे नाव रवी आहे हे वाक्य बरोबर आहे, परंतु पुढच्या वाक्यामध्ये रवी 10व्या वर्गात आहे, रवीच्या मित्राचे नाव विजय आहे, रवी आणि विजय उद्या सहलीला जाणार आहे. रवी हे शब्द किंवा नाम प्रत्येक वेळेस वापरलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नामाऐवजी काय करावं लागेल, सर्वनाम वापरावं लागेल. आणि पहा आपल्याला हेच वाक्य पुन्हा दुरुस्त कसे करता येतील. माझे नाव रवी आहे. मी 10व्या वर्गात आहे. माझ्या मित्राचे नाव विजय आहे. आम्ही उद्या सहलीला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस नाम न वापरता नामाऐवजी सर्वनामांचा वापर केलेला आहे. म्हणजेच या परिच्छेदामध्ये नामाऐवजी मी, माझ्या, आम्ही या सर्वनामांचा वापर केला गेला आहे. सर्वनामांचा वापर का केला जातो? तर एखाद्या परिच्छेदात एखादे नाम पुन्हा पुन्हा आल्यास ते कंटाळवाणे होईल आणि म्हणून ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्या नामाऐवजी सर्वनाम वापरतात. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. त्यामध्ये मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्वनामांना स्वतःचा स्वतंत्र असा अर्थ नसतो. नामाचा उल्लेख झाल्याशिवाय सर्वनाम वापरता येत नाही. सर्वनाम हे नामाऐवजी किंवा नामाबरोबर वापरले जात असल्यामुळे त्या नामाचा अर्थच सर्वनामाला प्राप्त होतो. ज्यावेळेस नामाची लिंग, वचन किंवा विभक्ती बदलली जाते त्यावेळेस सर्वनामाची सुद्धा लिंग, वचन, विभक्ती आपल्याला बदलावी लागते. सर्वनामे ही नामाचा प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि म्हणून सर्वनामाला प्रतिनाम असेही म्हणतात. लक्षात ठेवा, सर्वनामाला प्रतिनाम असेही म्हणतात. आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहे. सर्वनामाचे मुख्य प्रकार हे 6 आहेत. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हे सर्वनामाचे सर्व प्रकार आपण सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासणार आहे. आता आपण सर्वनामाच्या प्रकारापैकी पहिला प्रकार अभ्यासणार आहे, तो म्हणजे
पुरुषवाचक सर्वनाम। सर्वप्रथम आपण पुरुष म्हणजे काय ते पाहू। बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात। बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व व्यक्तीचे व वस्तूचे तीन वर्ग पडतात। हे तीन वर्ग आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्यामधील अ वक्ता, व श्रोता आणि क अन्य पुरुष। वक्ता म्हणजे बोलणारा व्यक्ती, श्रोता याचा अर्थ ऐकणारा व्यक्ती आणि अन्य पुरुष म्हणजे बोलणारा व ऐकणारा, हे दोन्ही वगळून। वक्ता म्हणजे आपण कधी कधी स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो। श्रोता याचा अर्थ आपण दुसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो। आणि अन्य पुरुष यामध्ये व्यक्ती असेल, वस्तू असेल याचा समावेश होतो। आपण कधी कधी तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो किंवा लिहितो। यावरून आपल्याला पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या करता येईल। वक्ता, श्रोता किंवा अन्य पुरुष यांच्या नामाबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। आता आपण पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार पाहणार आहे। पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। यापैकी पहिला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। वक्ता, वक्ता याचा अर्थ बोलणारा व्यक्ती। वक्ता स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात। दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल। बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेल्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात, अशी साधी आणि सोपी व्याख्या करता येईल। उदाहरणार्थ पहा, मी, मला, स्वतः, आम्ही, आम्हाला, आपण, ही सर्व प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत। प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची विभक्ती प्रत्यय लागलेली रूपे सुद्धा प्रथम पुरुषवाचक सर्वनामच आहेत। उदाहरणार्थ मी वरून मला, आम्ही वरून आम्हाला, अशी ही सर्वनामे तयार झालेली आहेत। पुरुषवाचक सर्वनामाचा दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। श्रोता, श्रोता याचा अर्थ ऐकणारा व्यक्ती। श्रोताच्या नामांचा उल्लेख करताना वक्ता जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात। दुसरी व्याख्या पहा, बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्यांच्या विषयी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात, अशी दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल। उदाहरणार्थ तू, तुम्ही, तुला, तुम्हाला, स्वतः, आपण, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची विभक्ती प्रत्यय लागलेली रूपे ही सुद्धा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामेच आहेत। उदाहरणार्थ तू वरून तुला, तुम्ही वरून तुम्हाला, ही सर्व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहे असं आपल्याला म्हणता येईल। पुरुषवाचक सर्वनामाचा तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। अन्य पुरुष, अन्य पुरुष याचा अर्थ बोलणारा व ऐकणारा दोन्ही वगळून। यामध्ये अन्य व्यक्ती असेल, अन्य वस्तू असेल। अन्य पुरुषच्या नामांचा उल्लेख करताना वक्ता जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात। दुसरी व्याख्या आपल्याला याची करता येईल। बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्याविषयी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात। उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या, त्याला, त्यांना, तृतीय पुरुषवाचक
सर्वनामाची विभक्ती प्रत्यय लागलेली रूपे, याचा अर्थ त्यावरून त्याला त्यांना, ही सर्व तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत। यानंतर सर्वनामाचा दुसरा प्रकार आपण पाहू, दर्शक सर्वनाम। जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखविण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना दर्शक सर्वनामे म्हणतात। उदाहरणार्थ तो, ती, ते, हा, ही, हे, ही दर्शक सर्वनामे आहेत, कारण या सर्वनामांमुळे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवली जाते। पा, जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू कोणकोणत्या सर्वनामे वापरतात दाखवताना? त्यामध्ये दूरची व्यक्ती किंवा दूरची वस्तू दाखवताना तो, ती, ते ही सर्वनामे वापरली जातात। वाक्य पायावरून तो मुलगा आहे, ती फुले आहेत, ते झाड आहे। आता आपण जवळची वस्तू किंवा व्यक्ती दाखवताना कोणकोणती सर्वनामे वापरले जातात, तर हा, ही, हे यावरून वाक्य पहा। हा चेंडू आहे, ही वही आहे, हे पुस्तक आहे, आणि म्हणून तो, ती, ते, हा, ही, हे ही सर्व दर्शक सर्वनामे आहेत। सर्वनामाचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहे, तो म्हणजे संबंधी सर्वनाम। वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात। वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात। उदाहरणार्थ पहा, जो, जी, जे, ज्या ही सर्व संबंधी सर्वनाम आहेत। त्यावरून आपण वाक्य पाहू, जो तळे राखील तो पाणी चाखील, जी अभ्यास करील ती पास होईल, जे चकाकते ते सारेच सोने नसते। या वाक्यांमध्ये तो, ती, ते ही दर्शक सर्वनामे आलेली आहेत, आणि या दर्शक सर्वनामाचा संबंध जो, जी, जे या सर्वनामाशी आलेला आहे। म्हणून जो, जी, जे ही सर्वनामे संबंध जोडण्याचे काम करतात, आणि अशा सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन वाक्यातील संबंध दाखविण्यासाठी या सर्वनामांचा उपयोग करतात, त्यामुळे ही सर्वनामे साध्या किंवा शुद्ध वाक्यात येत नाहीत, तर मिश्र वाक्यातच येतात। पुन्हा एकदा तीच उदाहरणे आपण पाहू। या वाक्यात जो, जी, जे ही संबंधी सर्वनामे आहेत, तर तो, ती, ते ही दर्शक सर्वनामे याला न म्हणता ही अनुसंबंधी सर्वनामे आहेत। अनुसंबंधी सर्वनामे म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। अनुसंबंधी सर्वनाम किंवा यालाच मागवून येणारी सर्वनामे असेही म्हणतात। एकाच वाक्यात संबंधी सर्वनामानंतर आलेल्या सर्वनामाला अनुसंबंधी सर्वनाम म्हणतात। एकाच वाक्यात संबंधी सर्वनामानंतर आलेल्या सर्वनामाला अनुसंबंधी सर्वनाम म्हणतात। हा या ठिकाणी आपण उदाहरण पाहिलेलं आहे, जो तळे राखील तो पाणी चाखील। या वाक्यात जो हे संबंधी सर्वनाम आहे, आणि या संबंधी सर्वनामानंतर जे सर्वनाम आले म्हणजेच तो हे सर्वनाम, आणि म्हणून याला अनुसंबंधी सर्वनाम असं म्हणतात। अनुसंबंधी सर्वनामे ही वाक्यामधून वगळता येत नाही। उदाहरणार्थ पहा, तळे राखील तो पाणी चाखील, अभ्यास करील ती पास होईल, चकाकते ते सारेच सोने नसते।
अनेक वेळा वाक्यात संबंधी सर्वनामे ही वगळलेली असतात, म्हणजेच ती अध्यायात असतात, पण अनुसंबंधी सर्वनामे मात्र वाक्यामधून वगळता येत नाही. या वाक्यातील संबंधी सर्वनामे वगळलेली आहेत, मात्र अनुसंबंधी सर्वनामे ही वगळलेली नाहीत. म्हणजेच संबंधी सर्वनामे ही अध्यायात असतात, तर अनुसंबंधी सर्वनामे ही अध्यायात नसतात. सर्वनामाचा आपण चौथा प्रकार पाहणार आहे, तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. पहा, या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. आपण या ठिकाणी उदाहरणात पाहणार आहे, कोण, काय, कोणी, कोणाला, कोणास, कोणाचे, कोणत्या, कोणाच्या इत्यादी. या सर्व शब्दांच्या माध्यमातून वाक्यात प्रश्न विचारला जातो आणि म्हणून ती प्रश्नार्थक सर्वनामे आहे. यावरून आपण वाक्य पाहणार आहे. वाक्य पहा, शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, तुझे नाव काय आहे, वर्गात कचरा कोणी टाकला, शिष्यवृत्ती कोणाला मिळाली, गणेशने आपल्याबरोबर कोणास आणले, हे पुस्तक कोणाचे आहे. या वाक्यात कोण, काय, कोणी, कोणाला, कोणास, कोणाचे हे शब्द नामाऐवजी आलेले आहेत आणि म्हणून ती सर्वनामे आहेत. हे शब्द वाक्यात येऊन प्रश्न विचारण्याचे कार्य करतात, म्हणून त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. सर्वनामाचा पाचवा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहे आणि तो प्रकार म्हणजे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्या सर्वनामांना सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणी, कोणीतरी, कोणीही इत्यादी ही सर्व सामान्य सर्वनामे आहेत. त्यावरून आपण वाक्य पाहणार आहे, बाहेर कोण आले आहे हे मला माहीत नाही, बाबांनी काय आणले ते सांग, कोणी कोणास हसू नये, तुझ्या घरी कोणीतरी आले आहे, मंदिरात कोणीही नव्हते. या वाक्यात कोण, काय, कोणी, कोणास, कोणीतरी, कोणीही ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी आलेली नाहीत, तर कोणत्या तरी अनिश्चित नामासाठी आलेली आहेत, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात. सर्वनामाचा सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण, आम्ही, स्वतः या सर्वनामांचा अर्थ स्वतः असा होतो, तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आत्म म्हणजे स्वतः, म्हणून स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे आणि म्हणून आपण, आम्ही, स्वतः हे आत्मवाचक सर्वनामे आहेत. उदाहरणार्थ आपण अभ्यास करू. या वाक्यात आपण या शब्दाचा अर्थ काय, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अभ्यास करू या वाक्यात आपण हे सर्वनाम तीन अर्थाने येईल असे आपल्याला म्हणता येईल. तर आपण हे सर्वनाम आम्ही या अर्थाने आल्यास ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होईल. तुम्ही या अर्थाने आल्यास ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होते आणि मी या अर्थाने आल्यास ते आत्मवाचक सर्वनाम होते. आपण
हे सर्वनाम अनेक वेळा वाक्यात पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरले जाते, तर काही वेळा आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरले जाते. आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येईल की एखाद्या वाक्यात आलेले आपण हे सर्वनाम पुरुषवाचक आहे की आत्मवाचक हे ओळखायचं कसं? तर अगदी सोपं आहे. पुरुषवाचक आपण हे सर्वनाम फक्त अनेक वचनात वापरले जाते, तर आत्मवाचक आपण हे सर्वनाम एक वचन आणि अनेक वचन अशा दोन्ही वचनात वापरले जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण हे सर्वनाम वाक्यात सुरुवातीला येते, तर आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण हे सर्वनाम वाक्यामध्ये कुठेही येऊ शकते. वाक्य पहा. आपण अभ्यास करू, आपले काम आपण करावे, बसने आम्ही प्रवास केला, मी स्वतः वाघाला पाहिले, तू स्वतःचा अभ्यास कर. या वाक्यात आपण, आम्ही, स्वतः अशा सर्वनामांचा अर्थ स्वतः असाच होतो, आणि म्हणून ही सर्व आत्मवाचक सर्वनामे आहेत. आता आपण सर्वनामाच्या रूपात होणारा बदल पाहणार आहे. मराठीतील मूळ सर्वनामे ही 9 आहेत, हे या अगोदर आपण पाहिलेलं आहे, पुन्हा एकदा पाहू. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतील मूळ 9 सर्वनामे आहेत. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे पहा. लिंगानुसार बदलणारी 3 सर्वनामे आहेत, त्यामध्ये तो, हा आणि जो ही 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात, आणि इतर सर्वनामे ही लिंगानुसार बदलत नाही. यामध्ये सर्वप्रथम तो हे सर्वनाम पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंगमध्ये रूपांतर होईल ती, आणि नपुंसकलिंगीमध्ये होईल ते. पुढचं सर्वनाम आहे हा. हा हे पुल्लिंग सर्वनाम आहे, त्याचं स्त्रीलिंग होईल ही, आणि नपुसकलिंग हे. त्यानंतर जो. जो हे सर्वनाम पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंगमध्ये रूपांतर होईल जी, आणि नपुसकलिंग होईल जे. यानंतर वचनानुसार बदलणारी सर्वनामे पहा. वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5 आहेत, त्यामध्ये मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात. बाकीची सर्वनामे एक वचन आणि अनेक वचनात ही सारखेच राहतात. त्यामध्ये मी, मी हे एक वचन आहे, आणि त्याचं अनेक वचन आम्ही होईल. तू हे एक वचन आहे, त्याचं अनेक वचन तुम्ही होईल. तो, ती, ते हे सर्व एक वचनी शब्द आहेत, त्याचं अनेक वचनी ते, त्या, ती असे होईल. त्यानंतर हा, ही, हे सर्व एक वचनी शब्द आहेत, त्याचं अनेक वचनी हे, ह्या, हे होईल. त्यानंतर जो, जी, जे हे सर्व एक वचनी सर्वनामे आहेत, त्याचं अनेक वचनी जे, ज्या, जी असं होईल. त्यानंतर विभक्तीनुसार बदलणारी सर्वनामे कोणकोणती आहेत? तर यामध्ये सर्वनामे ही नामाऐवजी येत असल्यामुळे नामांना जी विभक्ती प्रत्यय लागतात तेच त्या नामाऐवजी येणाऱ्या सर्वनामांना लागतात. नामाप्रमाणेच सर्वनामांची विभक्ती रूपे अनियमित होतात. सर्वनामे ही प्राण्यांची किंवा वस्तूंची प्रत्यक्ष नावे नसल्यामुळे हाक मारण्यासाठी त्याची योजना होत नाही, त्यामुळे सर्वनामाची संबोधन विभक्ती नसते. या भागात आपण सर्वनाम म्हणजे काय हे पाहिले आहे. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पाहिले, त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, आणि आत्मवाचक सर्वनाम.
त्याचबरोबर पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पाहिलेले आहेत, त्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि आपण मराठीतील एकूण मूळ नऊ सर्वनामे पाहिलेली आहेत. त्याचबरोबर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे, वचनानुसार बदलणारी सर्वनामे हा सविस्तर भाग आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.